एक तो हाय राज मुंग से, यानी एक रैप सॉन्ग सोशल मीडियावर त्याचा व्हायरल झालं होतं खोके सरकारच्या विषयी, आणि त्याच्यावर वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी नोंदवले होते अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस स्टेशन. माझ्या माहितीप्रमाणे वर्तमानपत्रात अनेक बातम्या वेगवेगळ्या पद्धतीनं आल्या, त्याला ताब्यात घेतलं काय काय काय. तो आहे तसा बेसिक आमच्या संभाजीनगरचा, त्याला हायकोर्टानं जामीन दिलेला, इंटर सेशन कोर्टानं, सॉरी मुंबई सेशन कोर्टाने त्याला जामीन दिलेला आहे. आणि त्याचा अपराध तसा काहीच नाही आहे की खोके सरकार असा विषयावर त्यांनी एक रॅप सॉन्ग गायलेलं आहे. कोणत्या व्यक्तीविरोधात, जातीविरोधात, धर्माविरोधात, कारण ज्यांनी कंप्लेंट केली त्यांनी असं म्हटलं होतं की समाजात याच्यामुळे अशांतता निर्माण होईल. 50 खोके नेमके काय कोणी स्पष्ट केलेलं नाही आहे त्याच्यावर. आणि मग अशा पद्धतीने यांनी जर 50 खोक्याचं गीत गायलं तर त्याला कायद्याचा बडगा. मला असं म्हणायचं की याच्यातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, कारण उद्धवजी ठाकरे साहेब वारंवार जे बोलतात की 2024 परिवर्तन नाही केलं तर या देशातली लोकशाही शिल्लक राहणार नाही. वाटतं आपल्याला माहीत आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकेका गीताने एक परिवर्तन केलेलं आहे. इंग्रजांनी सुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु आता इंग्रजाच्या पुढचं हे आत्ताचं महाराष्ट्राचं सरकार झालेलं आहे, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. हे तरुण मुलगा एखादा रॅप सॉन्ग गातो काय, सोशल मीडियावर तो टाकतो काय, आणि त्याच्यावर कारवाय. बरं, आता ज्यांनी 50 खोके म्हणून तक्रार केली त्याच्याच ट्विटरवर 3 महिन्याचं आहे की महाराष्ट्रातील युवक युवतीने लिहून घ्या हे 50 खोक्याचे सरकारवाले तुम्हाला अग्निवीरमधून रोजगार मिळण्याच्या लायकीचे पण नाही ठेवणार, शिंदे फडणवीस सरकार जवाब दो, कब तक खाओगे हमारा रोजगार. हे ज्यांनी कंप्लेंट केली त्यांनी लिहिलेले 2-3 महिन्यापूर्वी, असं नाही की यांनी म्हटलं. आणि मग जो कंप्लेंट करतो त्यांनीच असं म्हटलेलं असल्यावर याच्यावर कंप्लेंट करण्याचा त्याला कोणताही नैतिक अधिकार राहत नाही. आणि म्हणून याच्याविषयी वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिसांनी निश्चित अंबरनाथचे आले होते की मुंबईचे आले होते मला माहीत नाही, पण संभाजीनगरला याच्याकडे आले, घरी आले, आई वडील सर्वसामान्य कुटुंबातले आहे, तोही सर्वसामान्य कुटुंबातला आहे, त्याला एक गीत वगैरे म्हणण्याचा लिहिण्याचा एक त्याचा एक छंद आहे, त्यांनी तो व्यक्त केला. मग आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार, मग पोळ्याला बैलांच्या अंगावर 50 खोके होते, मग त्या बैलावर पण तुम्ही 50 खोके म्हणणार का? अनेक माता भगिनी नवरात्रामध्ये संक्रांतीला 50 खोक्याचे काय ते नाव घेण्याचा प्रकार असतो, उखाणे घेण्याचा प्रकार असतो, अनेक माता भगिनी तशा पद उखाणे, मग तुम्ही काय सगळ्यावर 50 खोक्याचं दाखल करणार का? हा माझा प्रश्न आहे. म्हणून हा महाराष्ट्र सरकार अशा पद्धतीनं 50 खोके म्हटलं, एकदम ग्रामीण भागातला शब्द आहे तो बावचळतात, तसं याच्या गीताने ते बावचळलं. याच्या गीताला एवढा व्ह्यूज किती मिळाला? 6 लाख व्ह्यूज त्याला मिळाला त्याच्या एकट्याकडून, आमच्या बाकीच्यांच्या माध्यमातून तर वेगळा व्ह्यू मिळाला. याचाच अर्थ जनतेमध्ये 50 खोक्याचा रुजलेलं आहे पूर्णपणे, कारण हा काय फार गाजलेला गायक नाही, फार काय सुप्रसिद्ध गायक नाही, पण तू 50 खोक्याचं गीत गायलं आणि अशा पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. तो जामीनवर आहे, आता माझ्यासोबत आहे, याच्यासाठी कायदेशीर लढा निश्चित शिवसेना म्हणून आम्ही लढणार आहोत. परंतु हा महाराष्ट्रातील सरकारचा, शिंदे फडणवीस सरकारचा हा व्यक्ती स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा मोठा घाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. दुसरा विषय शेतकऱ्यांचा, अतिवृष्टीच्या बाबतीत मुख्यमंत्री 2 दिवसानं फिरतायत परंतु मदतीची घोषणा होत नाही. अधिवेशन काळातच होळीच्या सुमारास 8 मार्च, 9 मार्च, 10 मार्च आणि नंतर पुन्हा दुसऱ्या आठवड्यात अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती. पीक सगळे मेजॉरिटीनं पीक काढणीला आले, फळबागा उभ्या आहेत, त्यावेळेस जाहीर झालेलं अजूनही कोणत्याही त्यावेळेस घोषणाच कोणती नव्हती केली आणि पुन्हा शेतकऱ्यावर अवकाळीचं गारपीटीचं संकट आलेलं आहे. सरकार नुसतं वांझोट्या मुख्यमंत्र्यांच्या भेटी आहेत. आज या भेटीत मी सुद्धा काही नाशिक आणि संभाजीनगर जिल्ह्यात, उद्या बीडमध्ये, परवा अकोल्यामध्ये, नंतर बुलढाणा, अकोला, अमरावती असा दौरा मी सुद्धा 4 दिवसाचा दौरा करतोय. परंतु खऱ्या अर्थानं सरकारने नुसत्या वांझोट्या भेटी मुख्यमंत्र्यांनी करण्याच्या ऐवजी या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांना सुस्पष्टपणे मदत देण्याची आवश्यकता आहे. अनेक जनावरं याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत
अनेक लोकांचे जीव सुद्धा गेलेले, मराठवाड्यात 4 जण मृत्युमुखी पडलेले। आणि मग अशा पद्धतीने या सगळ्या लोकांना मला वाटतं याच्यात काय बघायचं आहे, याच्यात काय निर्णय घ्यायचे, सरकारने घोषणा करण्याची आवश्यकता आहे। मुख्यमंत्र्यांनी फिरत असताना शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा देण्याची गरज आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा जे अनुदान जाहीर केलं त्याचा फायदा 100% शेतकऱ्यांना होत नाही, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा त्रस्त आहे। आणि त्यातल्या त्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस या दोन्हीमुळे सुद्धा शेतकरी त्रासलेला आहे। सरकारने त्वरित या संदर्भात मदतीचा निर्णय घेतला पाहिजे, आणि हा निर्णय जर घेतला नाही तर मला असं वाटतं आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून या सरकारला निश्चित जाब विचारू, रस्त्यावर सुद्धा उतरू। सर, ज्या प्रकारे मुख्यमंत्री दौरा करतायत, अनेक ठिकाणी दौरा केलेला आहे, मात्र शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मागच्या काय घोषणा केलेली आहे मागच्या वर्षाच्या त्याचे अजून पैसे मिळाले नाही, त्यामुळे आता ह्या दौऱ्याचे पैसे दौऱ्यानुसार काय फायदा होणार असं शेतकऱ्यांना? हे पाहा, तुम्ही तर अवकाळीचे मी तर म्हणतो मागच्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस झाला होता, सततचा पाऊस, त्याचे सुद्धा पूर्ण अजून सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही। जो 50,000 रुपये नियमित कर्ज फेडणाऱ्याला देणार होतं ते सुद्धा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या अजून पदरात पडलेलं नाही। सरकारने आता ही 6,000 रुपयाची घोषणा केली, मला वाटतं याचं नियोजन सरकारने अजून कोणत्याही प्रकारे केलेलं नाही। केंद्र सरकार बऱ्याच वेळेस 2-2, 2-2 हजार 3 टप्प्यात देत असतं, अजून राज्याचं याच्यात कोणतंही प्रकारचं नियोजन झालेलं नाही। मागच्या अधिवेशनाच्या काळात मार्च महिन्यामध्ये होळी रंगपंचमीच्या काळातसुद्धा गारपीट घडलेली, या गोष्टीला आता 1.25 महिना पूर्ण झालेला आहे, त्याचे पंचनामे अजून पूर्ण झाले नाही। कित्येक ठिकाणी गारपीट होऊन अवकाळी होऊन पंचनामेसुद्धा अधिकाऱ्यांनी केलेले नाही। सरकारच्या सूचना आहे, अधिकाऱ्यांचा त्याच्यात दोष नाही आहे, मी काही त्याच्यात अधिकाऱ्यांना कोणत्याही अधिकाऱ्यांना दोष देणार नाही, त्यांचा त्याच्यात दोष नाही। सरकारच्या वतीनंच त्याच्या सुस्पष्ट सूचना असतात की बाबा एवढ्या प्रमाणात करा, याच्यावरती जाऊ नका, याच्या लिमिटेशन पाळा, अशा पद्धतीनं सरकारच्या सूचना असतात आणि मग अधिकारी त्या पद्धतीनं काम करतात। मी याच्यात अधिकाऱ्यांना दोष मुळीच देत नाही, अधिकाऱ्यांना काम करण्यापासून सरकारच रोखतं असं माझा सुस्पष्टपणे सरकारवर आरोप आहे। आणि मग शेतकरी म्हणतात ते सत्य आहे की अजून मागचीच मदत मिळाली नाही, मुख्यमंत्री आता फिरत आहेत, मुख्यमंत्री सर्वे सर्व असतात, बाकीच्या घोषणा करायला मंत्रिमंडळाची बैठक लागत नाही मुख्यमंत्र्यांना, आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक लागते का? मंत्रिमंडळ काय मुख्यमंत्र्यांचं म्हणणं नाकारत असतं का? मुख्यमंत्री मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो, आणि त्यामुळे त्यांनी जी घोषणा केली तिला थोडी मंत्रिमंडळ विरोध करू शकतो, केलं तरी मुख्यमंत्र्याला स्वतःचा अजेंडा राबवता येतो। परंतु या सगळ्या थातुरमातूर उत्तर आहे, मूळ प्रश्नापासून दूर जाण्याचा हा प्रकार आहे, आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्वरित जर मदत जाहीर नाही केली तर खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्यावर अन्याय मोठ्या प्रमाणावर होईल। सर, ईडीने अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनीता यांच्या संदर्भात असलेल्या कंपनी विरोधामध्ये आरोप दाखल केले, मात्र अजित पवार त्यांच्या पत्नीचे नाव नाहीये, त्यांचं नाव नाहीये, त्यांना एक दिलासा नाही, मला याच्यात डिटेल माहिती नाही, मी माहिती घेऊन याविषयी बोलेल। सर, काल उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट झाली आहे, शिवसेना शिंदे गटाकडून वेगळ्या प्रतिक्रिया आली आहे की जी ठाकरेंची शिवसेना आहे ती संपलेली आहे, लागून चालण्यासाठी सिल्वर वरती गेली आहे, अशा सगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत ती दिलेल्या पाहिजे। मला असं वाटतं मोदी आणि शहा यांचे पाय तळवे दिल्लीला जाऊन चाटण्यापेक्षा शरद पवार साहेबांबरोबर स्वाभिमानानं चर्चा केलेली काय वाईट आहे, त्यांनी उत्तर द्यावं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं राम मंदिराच्या विषयीचं बाबरी ढाचा पाडण्याचं ही भारतीय जनता पार्टी आताच्या घडीला त्याच्यातून शिवसेनेचं महत्व, शिवसेना प्रमुखाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न करतात। ज्या शिवसेना प्रमुखांनी त्यात बाबरी ढाचा पाडला असेल तर माझ्या शिवसैनिकाचा मला सार्थ अभिमान म्हटलं होतं, भारतीय जनता पार्टीनं त्या शेपूड घातलं होतं, त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी भूमिका व्यक्त केली होती। त्या बाबरीच्या केसमध्ये, बाबरी ढाच्याच्या केसमध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत, मोरेश्वर सावेजी आहेत, सतीश प्रधानसाहेब आहेत, त्याच्यानंतर पवन पांडे त्या शिवसेनेचे आमदार होते उत्तर प्रदेशचे, ते आहेत। या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल असताना भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांतदादा पाटील अशा पद्धतीनं जर राम मंदिराच्या विषयी, बाबरी ढाच्याविषयी शिवसेना प्रमुख अशा व्यक्त करत असेल तर त्याच्या आधी शिंदेंनी, शिंदेची जी काही गद्दारांची सेना आहे त्यांनी आणि भारतीय जनता पार्टीने खुलासा करावा। जे लोक दिल्लीत जाऊन दिल्लीला विचारल्याशिवाय पाण्याचा एक घोटसुद्धा पित नाही त्या लोकांनी उद्धवजी ठाकरे साहेब आणि शरद पवारांच्या भेटीवर बोलण्याचा अधिकार नाही। महाविकास आघाडीमध्ये अनेक मुद्दे
यांच्यावरून तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत, त्यामुळेच कालची विरोधाच्या प्रकारची चर्चा आहे. हे पण तीन पक्ष स्वतंत्र आहेत, तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या शकतात असायला काही आधी नव्हत्या, अशातला काही भाग नाही. परंतु महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आधारित असते, आधारित आहे, आणि त्याच्याविषयी महाविकास आघाडीचं पूर्णपणे एकमत आहे. अंजली जमान यांनी असं म्हटलेलं आहे की काल मी आज मंत्रालयामध्ये कामानिमित्त गेले होते, त्या ठिकाणी मला एका व्यक्तीने थांबवलं आणि सांगितलं की शिंदे गटाचे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत. मला याच्याविषयी माहिती नाही, परंतु शिंदे गटाचे जे आमदार आहे ज्यांचं न्यायालयात केस चालू आहे त्याच्यात ते 100% बाद होणार आहे, याच्याविषयी जनतेच्या मनात आणि सगळ्यांच्याच मनात खात्री आहे. नाही, याच्याविषयी मला काही माहिती नाही. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं बदनामी सातत्यानं अजितदादांची केली जाते, मला वाटतं ते चुकीचं आहे. शरद पवार सुद्धा म्हणतात की त्यांच्याबद्दल काय सांगू शकत नाही, त्यांना प्रश्न करावा. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पण एकदा मला वाटतं तो प्रश्न तुम्ही अजितदादांनाच विचारा, पण मला असं कोणतंही तथ्य नाही. अजितदादा एक महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत, एक प्रमुख नेते असल्यामुळे सातत्यानं ते जनतेची भूमिका, सरकारच्या विरोधातली भूमिका सातत्यानं मांडत असतात, त्यामुळे आमच्या मनात कोणाच्या मनात काही शंका नाही. पण महाविकास आघाडीमध्ये मतभेद का पाहिजे? मुजरमूट आहे, मतभेद मुजरमूट सभा जेव्हा औरंगाबादमध्ये झाली त्या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. दुसरीकडे संजय राऊत म्हणतात की त्यांची तब्येत ठीक नव्हती, नाना पटोले प्रत्युत्तर देतात की मी ठीकठाक होतो, मी सुरत दौऱ्यावरती होतो, हेच आमच्या नेत्यांना माहिती. हे पहा, मी त्या सभेचा संयोजक होतो, मी सगळ्या नेत्यांशी संपर्क साधलेला. नाना पटोलेंना त्या दिवशी राहुल गांधींचं जे कोर्टाची केस चालू आहे त्या संदर्भात सुरतला जाण्याचं वेळेवर ठरलं, त्यामुळे नाना पटोले सुरतला नाना पटोले साहेब काँग्रेसचे अध्यक्ष हे सुरतला गेल्याचं त्यांनी कळवलेलं होतं, मला कळवलेलं होतं. आणि मला वाटतं आणि ते होतेच सगळ्या सोशल मीडियावर त्या दिवशी राहुलजी बरोबर ते होते, त्यामुळे ते सुरतला होतेच त्या दिवशी. कार्यकर्त्यांना असा संदेश दिला की नाना पटोले आजारी आहेत, याकडे कसं बघता? कोणी दिला संदेश? तुम्ही मीडियाने दिला? संजय राऊत यांनी दिला संदेश. मला मी संयोजक त्या सभेचा, मला नाना पटोले संजय राऊत आणि तुम्ही तुमच्यामध्ये देखील या ठिकाणी संबंध आहे. पहा, मी त्या सभेचा संयोजक होतो, प्रदेश काँग्रेस कार्यालयाचे श्री पवार म्हणून ते माझ्या संपर्कात होते, त्यांच्या थ्रू मी या सगळ्या नाना पटोलेंच्या संपर्कात होऊन मला तशी सूचना त्यांनी दिलेली होती. सर, 16 तारखेला महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं वितरण आहे आणि सत्ता अमित शहा दौऱ्यावर जाहीर केलं आहे, एक प्रकारे शक्ती प्रदर्शन सुद्धा मोठ्या संख्येने करण्यात. कोणाचं शक्ती प्रदर्शन आहे? त्या आचार्य धर्माधिकारी मान्यवर आहेत, निश्चित समाजात त्यांचं एक मोठं स्थान आहे, त्यांच्या नावावर लोक येतात. हे काही यांना बघून कोणी लोक येत नाही, अमित शाह किंवा एकनाथजी शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांना बघून थोडी लोक येतात, ते आचार्यांच्या धर्माधिकाऱ्यांच्या पुरस्कारासाठी लोक येणार, ते काही शक्ती प्रदर्शन थोडी म्हणता येईल त्यांना. त्यांचे जे अनुयायी आहेत ते येत असतात. नगर जिल्ह्यामध्ये वनकुटी परिसरामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे या ठिकाणी अनेक घरांचं नुकसान झालं, आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्या ठिकाणी पुन्हा अनेक घरांवरती पत्र टाकणं सुरू झालेलं आहे, घराचं काम सुरू झालेलं आहे, काय सांगायचं? हे पण मी जे वाचलं, त्यांनी पत्रे वगैरे टाकणं ठीक आहे, त्यांनी व्यक्तिगत मदत किंवा सरकारने एखादी पंचायत समिती जिल्हा परिषदेची योजना असते, अचानक अशा पद्धतीने नुकसान झाल्यावर प्रत्येक घराला मला वाटतं 8 किंवा 10 पत्र देणं एक योजना असते. परंतु मी माझ्या वाचनात आणि ऐकण्यात आलं की त्यांनी शबरी घरकुलाच्या मार्फत घरकुल द्यावं. मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रात शबरी घरकुल योजनाच पूर्णपणे बंद आहे. आदिवासी बांधवांसाठी शबरी घरकुल योजना केंद्राच्या प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली, पण मागच्या वर्षभरापासून शबरी घरकुल योजनेत महाराष्ट्रात एकही घर बांधलं गेलं नाही आणि त्याच्यातून घर बांधा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केलेली ऐकलं, मला वाटतं हे हास्यास्पद आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांना असं म्हटलं की आमचा मुलगा हा गायब आहे, आमचा मुलगा कुठे आहे आम्हाला माहित नाहीये, तो नेमका कुठे होता, तो तुमच्यासोबत होता का? जर तुमच्यासोबत होता तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र रावळांना का माहित नव्हता? मला याच्यातलं काही माहिती नाही. हा आमच्या संभाजीनगरचा आहे, अंबरनाथच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला होता, त्याच्याकडे पोलीस आले होते.
यानंतर हा मला भेटलेला आहे. जनरली त्याचं सगळं कुटुंब आमच्या शिवसेनेच्या विचाराचं आहे. जनरली त्यांचं गावच शिवसेनेच्या विचाराचं आहे. पूर्णच्या पूर्ण छोटंसं खेड आहे संभाजीनगरच्या बाजूला. त्यांनी मला संपर्क केला. मी गुन्हे कोणते काय वगैरे तपासले. गुन्हे एकच गुन्हा तसा नॉन अवेलेबल होता. मी मुंबईचे वकील आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना ती केस सोपवली आणि कोर्टाने त्यांची बेल ग्रँट केली. रॅप सॉन्ग ऐकलं माझ्याच पेजवर मी शेअर केला. त्या रॅप सॉन्ग मध्ये शिवीगाळ देखील कोणाला केली. त्या रॅप सॉन्ग मध्ये कोणाला केली ते सांगा. त्या रॅप सॉन्ग मध्ये कोणाला केली ते सांगा. प्रश्न माझा तर ऐका तुम्ही. माझा असा प्रश्न आहे, त्या रॅप सॉन्ग मध्ये शिवीगाळ ही सरकार संदर्भात करण्यात आलेली आहे. ही जर शिवीगाळ केली जात असेल तर ते मग मला असं वाटतं तर त्या शिवीगाळीचं तुम्ही विरोधी पक्षाने देऊन समर्थन करता का. हे पहा, शिवीगाळ कोणीच कोणाला करू नये. परंतु कोणाला शिवीगाळ केली हे स्पष्ट व्हावं. मीच माझ्या मनाला शिवी देत असेल, बोलत असेल, तर मला वाटतं ती शिवीगाळ होते का हा माझा प्रश्न आहे. शिवी कोणाला दिली. एखाद्या मंत्र्याला दिली का, एखाद्या मुख्यमंत्र्याला दिली का, एखाद्या उपमुख्यमंत्र्याला दिली का, एखाद्या व्यक्तीला दिली का. बघ, दिली तर मग त्या माणसाने कारवाई, त्या माणसाने कंप्लेंट केली का कोणी. ज्याला वाटलं मला शिवी दिली तर त्या माणसाने अशा पद्धतीनं कंप्लेंट केली का हा माझा प्रश्न आहे. असं कुठंच नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं या शिवीला काही हरकत नाही. ठीक आहे, एखादं तरुण पोरगा एखादी शिवी दिली असेल त्याला आपण समज देऊ शकतो. शिकणारा तरुण आहे म्हणून काय त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलीस ठीक आहे त्याला बोलून घेऊ शकतात, त्याला समज देऊ शकतात पोलीस. त्याने काय फरक पडतो सगळ्याच्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.